खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे, त्यामुळे तुरीच्या वाणांबद्दल आपण शेतकऱ्यांना जागरूक करत आहोत. आज आपण फुले तृप्ती PT 10-1 या वाणाविषयी जाणून घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हे वाण प्रसारित केलेलं आहे. हे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी या वाणाची शिफारस आहे. मध्यम, भारी आणि हलक्या या तिन्ही आकाराच्या जमिनीमध्ये आपण हे वाण लागवड करू शकतो. या वाणाचा कालावधी 5.5 ते 6 महिने आहे, म्हणजे 165 ते 170 दिवस हे वाण घेत आहे. आणि या वाणाचं हेक्टरी उत्पादन 22.66 म्हणजे अर्थात 23 क्विंटल प्रति हेक्टरी, म्हणजे 2.5 एकरामध्ये 23 क्विंटल या वाणाचं उत्पादन आहे. आणि एकरी जर आपण काढायला गेलं तर 7 ते 10 क्विंटल किंवा 7 ते 12 क्विंटल पर्यंत आपल्याला हे वाण त्या ठिकाणी उत्पादन देऊ शकतं. त्यानंतर शेंग मासे असेल किंवा शेंग पोखरणारी आळी असेल याला हे चांगल्या पद्धतीचं प्रतिकारक्षम आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे तुरीमध्ये सगळ्यात महत्वाचे रोग जर कुठले असेल तर मर रोग आहे, वांज रोग आहे. आणि मर आणि वांज रोगामुळे शेतकऱ्यांचं तुरीचं क्षेत्र कमी झालेलं आहे किंवा जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुरीचं उत्पादन कमी झालेलं आहे किंवा उत्पादन घटीचं कारण म्हणजे मर आणि वांज रोग आहे. तर सध्याच्या या व्हरायटीनुसार मर आणि वांज रोगाला हे प्रतिकारक्षम आहे. आणि शास्त्रज्ञांच्या मते जे काय त्याच्यातली शेंग माशी असेल किंवा शेंग पोखरणारी आळी असेल याचा प्रादुर्भाव या वाणावर खूप कमी आहे, कारण की अलीकडची व्हरायटी आहे आणि रोग प्रतिकार क्षमता या वाणाची चांगली आहे. आपण बघतो गेल्या 4-5 वर्षापासून तुरीला चांगला दर मिळतो आहे. आपल्या देशाला 145 लाख टनापेक्षा जास्त तूर ही खाण्यासाठी लागतं, आपण त्याचा वापर करतो. आणि आपल्याकडे उत्पादन हे 130 लाख टनाच्या पुढे जायला तयार नाही किंवा 135 लाख टनापर्यंत आपलं उत्पादन होतंय, मग आपण आफ्रिकन कंट्रीकडनं बोगस तूर त्या ठिकाणी आयात करतो. तर या माध्यमातून आपण तुरीचा पेरा वाढवला तर आपल्याला भाव कमी होण्याचे कुठलेही चान्सेस नाहीत, उलट आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीनमध्ये आंतरपीक तूर केलं असेल, आता तुरीमध्ये आंतरपीक सोयाबीन करायला हरकत नाही. अशा पद्धतीची फुले तृप्तीची माहिती तुमच्या समोर ठेवली आहे. हे वाण तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल. बाजारामध्ये नाही मिळालं तर काही ठराविक शेतकऱ्यांकडे आपल्याला मिळतं, ती चौकशी केली तर तुम्हाला ते मिळून जाईल. माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील, धन्यवाद.